हॅलो फ्रेंड्स कुकवी जयूमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप स्वागत आज आपण बच्चे कंपनीचे फेवरेट असणारे यम्मी डोनट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे डोनट्स मी ईस्ट न वापरता आपल्या घरातल्या अवेलेबल साहित्यातूनच बनवले आहेत व चवीला देखील ते मार्केटसारखेच अगदी सॉफ्ट आणि यम्मी झाले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी एक बाउल घेतला आहे व त्यावरती एक स्ट्रेनर ठेवला आहे आता आपण एक कप मैदा घालून घेणार आहोत त्यानंतर डोनटच्या गोडीसाठी इथे मी अर्धा कप पावडर शुगर म्हणजेच साखर वापरली आहे आणि यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊयात आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण नीट चाळून घेणार आहोत हे पहा आपले सर्व इन्ग्रेडियन्स चाळून झाले आहेत आता यामध्ये एक टेबल स्पून मेल्टेड बटर किंवा ऑइल घालायचे आहे आणि चार टेबल स्पून कोमट दूध घालणार आहे आणि फर्मेंटेशनसाठी आपण यामध्ये तीन टेबलस्पून रूम टेम्परेचरचं दही घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करायचे आहे व यापासून सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे हा डो तयार करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध काहीच घ्यावं लागणार नाही जे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्येच हा डो व्यवस्थित मळून तयार होतो हा पहा आपला डो तयार आहे आता आपण अर्ध्या तासासाठी हा रेस्ट करायला ठेवून घेऊ अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला डो व्यवस्थित फर्मेंट झाला आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हा एका एक तासासाठी देखील ठेवू शकता आता पुन्हा एकदा तो छान आपल्याला मळून घ्यायचा आहे व आता आपण डोनट तयार करायला घेऊ आता या डोपासून दो मी दोन छोटे छोटे बॉल्स बनवले आहेत आता आपण थोडासा मैदा अजून घेऊन ह्यातला एक डो हळूवार हाताने लाटून घ्यायचा आहे आपल्याला इथे खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही अग आहे अगदी हळूच हा डो आपल्याला गोलसर लाटायचा आहे खूप पातळ देखील ला आपल्याला ला लाटायचा नाही आहे हे पहा तुम्ही जे थिकनेस पाहू शकता एवढ्याच जाडीचा आपल्याला हे ठेवायचं आहे तुमच्याकडे डोनट कटर असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्याने डोनट कट करा मी इथे या पद्धतीने एक ग्लास वापरत आहे ग्लासच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने मोठा सर्कल कट करून घेतला आहे आणि त्यानंतर जे काही छोटी कॅप आहे माझ्याकडे अवेलेबल त्याचा वापर करून मी आतमधलं छोटं देखील कट करणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कटर अवेलेबल आहे त्याच्या सहाय्याने हे डोनट्स कट करू शकता हे पहा अगदी प्रॉपर डोनटचा शेप आलेला आहे डोनट कटर नसताना देखील याच पद्धतीने आपण आपले सर्व डोनट्स आता तयार करून घेणार आहोत हे पहा आपला डोनट्स अगदी प्रॉपर तयार झाला आहे मी याला प्लेटमध्ये काढून घेते व सर्व डोनट्स तयार करून घेऊ इथे एक कप मैद्यामध्ये ऑलमोस्ट चौदा मिडियम साईजचे डोनट्स तयार झाले आहेत आता आपण डोनट्स फ्राय करायला घेऊ डोनट्स फ्राय करण्यासाठी इथे कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असता कामा नये म्हणजे तेल आपल्याला हलकेच गरम करायचं आहे व त्यामध्ये हळूहळू एक एक डोनट सोडायचं आहे आपल्याला कढईमध्ये खूप जास्त गर्दी पण करायची नाही हे पहा डोनट सोडल्यानंतर आपण याला अजिबात टच करायचं नाही आहे थोड्या वेळानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे डोनट्स आपोआपच पफ होऊन तेलावरती या पद्धतीने तरंगू लागतील त्यानंतरच आपल्याला फ्लिप करून दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे डोनट फ्राय करायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता डोनट्स अगदी खूपच छान फुलले आहेत जी ओरिजिनल साईज होती त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट तिप्पट किंवा चौपट हे आपले हे डोनट्स छान फुलले आहेत हे पहा डोनट्स प्रॉपर फ्राय झाले आहेत आता आपण काढून घेऊ व सेम पद्धतीने आपण डोनट्स फ्राय करून घेणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे डोनट्स आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत हे पहा इथे आपले सर्व डोनट्स फ्राय करून तयार झाले आहेत खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे व ते खूप मस्त फुल्ले देखील आहेत तुम्ही आता या स्टेजला डोनट्स असे देखील खाऊ शकता किंवा इथे माझ्याकडे एक बाउलमध्ये डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट आहे आता हे मेल्ट करण्यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे गरम दूध घालणार आहे गरम दूध घातल्यामुळे हे चॉकलेट लगेच मेल्ट होतील किंवा तुम्ही डबल बॉयलरच्या मदतीने देखील चॉकलेट्स मेल्ट करू शकता अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून आपल्याला एक चॉकलेटचा सॉस तयार करायचा आहे किंवा तुम्ही रेडीमेड सॉस वापरले तरी काहीच हरकत नाही हे पहा इथे आता आपले व्हाईट चॉकलेट सॉस आणि डार्क चॉकलेट सॉस तयार झाले आहेत आता या पद्धतीने त्यामध्ये डोनट्स डीप करायचं आहे एका बाजूने त्याचं छान कोटिंग आलं पाहिजे हे पहा या अशा पद्धतीने आपण व्हाईट चॉकलेटमध्ये देखील डोनट्स डीप करून घेऊ आणि हे डोनट्स आता प्लेटमध्ये बाजूला ठेवायचे आहेत सर्व डोनट्स मी या पद्धतीने आता चॉकलेटने कोट करून घेणार आहेत किंवा तुम्ही अशा पद्धतीने डार्क चॉकलेटवरती व्हाईट चॉकलेटच्या सॉसची डिझाईन देखील करू शकता ते देखील दिसायला खूपच छान दिसतं किंवा या पद्धतीने मी इथे कलरफुल स्प्रिंकल्स वापरले आहेत तसे देखील तुम्ही डोनट्स करू शकता सो so, आपले यम्मी डोनेट्स तयार झाले आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा व कुक विथ जयू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका so, सोबतच बाजूचे बेल आयकन देखील जरूर दाबा थँक्यू